शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुन्हा एकदा शेतकरी संपाची हाक देणाऱ्या पुंतंबा गावात क्रांतीची मशाल पेटवण्यात आली आहे. बळीराजाच्या पुतळ्याचे अनावरण करत किसान क्रांती संघटनेनं राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात केली आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकरीची पत्नी वनिता सोमनाथ म्हसे यांच्या हस्ते ही मशाल पेटवण्यात आली आहे. देता का जाता असा इशारा देत पुंतंबा गावातील चांगदेव महाराज मंदिरात किसान क्रांती संघटनेच्या राज्य समन्वयक समितीची बैठक पार पडली. यावेळी धनंजय जाधव, जयाजी सूर्यवंशी, संदीप गिड्डे, प्रदीप बिल्लोरे, राजाभाऊ देशमुख, विठ्ठल शेळके, एस बी नाना पाटील, लक्ष्मण वंगे, अरुण कांडोरे यासह राज्यातील शेतकरी आणि पदाधिकारी उपस्थित होते. मागील वर्षी झालेल्या शेतकरी संपानंतर सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. दीड वर्ष उलटूनही सरकार दखल घेत नसल्यानं पुन्हा एकदा आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी किसान क्रांतीने ही बैठक घेतली आहे. येत्या 26 जानेवारीपासून राज्यभर यात्रा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून 26 जानेवारी ते 19 फेब्रुवारी दरम्यान ही यात्रा राज्यभर जाणार असून सरकारवर दबाव आणून मागण्या मान्य करण्यास भाग पाडणार असल्याची माहिती राज्य समन्वयक समिती सदस्य जयाजी सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आज किसान क्रांतीचं दुसरं पर्व या ठिकाणी सुरू होतंय. त्याचं कारण असं आहे की 3 जून 2017 रोजी मुख्यमंत्र्यांनी जो काही आश्वासन दिलं होतं, कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं, ते काही पूर्ण केलेलं नाही आणि बाकीचे जे दुधाचा भावाचा आश्वासन असेल किंवा अन्य आश्वासन त्याची पूर्तता झाली नाहीये, त्यामुळे आज या ठिकाणी पुंतांब्यामधून आपण पुन्हा नव्याने या ठिकाणी सरकारच्या विरोधामध्ये एल्गार पुकारत आहोत. आणि एल्गार पुकारत असताना खरं तर आमची मुख्य घोषणा या ठिकाणी आहे की आम्ही तुम्हाला 1.5 वर्ष संधी दिली की शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे संपूर्ण सातबारे कोरा करण्याची, परंतु सरकारने त्याच्याकडे गांभीर्याने पाहिलेलं नाहीये. म्हणून आता आमची जी समन्वय समिती आहे आणि शेतकऱ्यांच्या मध्ये जो काही चर्चा आता आज घडलेली आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने जो निर्णय झालेला आहे की तुम्ही आचारसंहिता सुरू होण्याच्या पूर्वी कर्जमुक्ती करता का जाता, या प्रकारची आज आम्ही एक स्लोगन घेऊन आज आम्ही रस्त्यावर या ठिकाणी उतरणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचा विषय जो त्याच्यामध्ये आहे की देता का जाता, आणि जर त्याच्यानंतर आचारसंहिताच्या आज जर तुम्ही सुरू होण्याच्या आज जर हे केलं नाही तर आचारसंहितेच्या नंतर ही जी किसान क्रांती कमिटी जी आहे ती राज्यभर सरकारच्या विरोधामध्ये आक्रोश आंदोलन सुरू करेल, या सरकारला घालवण्यासाठी प्रयत्न करेल. पण हे सगळं करत असताना 26 जानेवारीपासून प्रजासत्ताक दिनापासून आम्ही या सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू करत आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये 19 फेब्रुवारीला शिवाजी जयंतीला आम्ही शिवनेरीमध्ये याचा समारोप करणार आहोत. आणि या मधल्या टप्प्यामध्ये आम्ही सगळीकडे राज्यातल्या ज्या ज्या भागामध्ये आम्हाला जाता येईल त्या त्या भागामध्ये आम्ही जाऊ. कारण आजची जी बैठक झाली ती खरं तर आज राज्यामधील सर्व विभागातील कोकणातील लोक आहेत, मराठवाड्यातील आहेत, विदर्भातील आहेत, जे नव्याने काही आता पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, खान्देशमधले आहेत, सर्व मंडळी आज या ठिकाणी समाविष्ट आहेत. मागच्या वेळेस आम्हाला कोकणातलं प्रतिनिधित्व मिळालं नव्हतं, पण यावेळेस कोकणातली बहुसंख्य मंडळी या ठिकाणी आलेली आहे. आणि आता आमचा निर्धार आम्ही या ठिकाणी पक्का केलेला आहे की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सरकारशी लढा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि यातला दुसरा जो महत्वाचा विषय आहे त्यातला आम्ही आता कोर कमिटी एक जाहीरनामा तयार करणार आहे की सगळ्या राजकीय पक्षाचे जसे जाहीरनामे असतात तसा आमचाही आता किसान क्रांतीचा जाहीरनामा असेल. आणि आम्ही तो जाहीरनामा सर्व पक्षांच्या अध्यक्षांना आम्ही तो पाठवणार आहोत आणि त्यांनी त्याला मान्यता द्यायची की नाही द्यायची त्याचा ते निर्णय घेतील. आणि आम्ही याच्यामध्ये हा सगळा निर्णय झालेला आहे. आता आमची 26 जानेवारीपासून जे यात्रा सुरू होणार आहे त्याचं ठिकाण आम्ही अजून निश्चित करू शकलेलं नाहीये, कारण ते आम्ही आता सिंदखेड राजापासून करायचंय की नागपूरपासून करायचंय की धर्मा पाटील यांचं गाव जे आहे त्या गावापासून करायचंय हे आता आमच्या बैठकीमध्ये आम्ही नंतर ठरवू. नाही मुळात आता खरं तर मागच्या वेळेस आम्ही नवखे होतो, आम्हाला माहिती नव्हतं की आम्ही काही मुरब्बी राजकारणी नव्हतो, आम्ही सगळे शेतकऱ्यांच्या मुलं या चळवळीमध्ये उभं राहिलो आणि आम्ही सर्वांनी मिळून संप केला. आणि आम्हाला मुख्यमंत्र्यांनी कधी फसवलं आम्हाला समजलं नाही, परंतु आता आम्ही फसणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्याचा सातबारा आमच्या हातामध्ये कोरा दिसत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही. उद्या निवडणूक झाली लोकसभेमध्ये सरकार दुसरं कुठलंही आलं तरी आमच्या आंदोलनामध्ये फरक पडणार नाही, कारण आमची मागणी तीच आहे.
आता आमच्यामध्ये जरी गटतट झाले, गटतट कुठले होणार नाहीत, काही लोकांनी त्याच्यामध्ये गटतट तयार करण्याचा प्रयत्न केला, खरं तर मुख्यमंत्री याला प्रामुख्याने कारणीभूत आहेत. आता असं काही घडणार नाही हे आम्ही तुम्हाला या ठिकाणी आज 100% शाश्वती देतो. केंद्रबिंदू जरी आता काय माहिती का पुंतांब्यातून जरी झालं तरी आता वेगळ्या ठिकाणी हे आंदोलन सुरू होणार आहे, त्यामुळे आता आंदोलनाचं हे केंद्र सतत फिरतं राहणार आहे. आणि शेवट सुद्धा आता काय झालं माहिती का, देशातलं पहिलं आंदोलन पुंतांब्यातून सुरू असल्यामुळे त्याला एक अनन्य साधारण महत्व पुंतांब्याला आहे, त्यामुळे केंद्र असं काही म्हणता येणार नाही. पण ते सातत्याने प्रमुख हे पुंतांब्यात राहील, परंतु राज्यभर त्या आंदोलनाची दिशा सातत्याने फिरत राहणार आहे, कारण ते विदर्भात मध्ये जाणारे, कोकणामध्ये जाणारे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाणारे, मराठवाड्यामध्ये जाणारे आणि सगळ्या भागातले कार्यकर्ते त्या ठिकाणी आल्यामुळे केंद्र असं काही राहणार नाही. पण त्याचं मुख्य मातृस्थान, ज्या आंदोलनाचं जे मातृस्थान आहे ते पुंतांब्यात असणार. अहो सरकार जीएसटीला सरकारने आता 5 मिनिटांमध्ये 4 तासांमध्ये जीएसटी मंजूर केलीत ना, सरकारने जर ठरवलं मोदी सरकारने उद्या कर्ज मुक्ती करायची ते करू शकतं. त्यांची इच्छा पाहिजे की या शेतकऱ्यांना कर्जामधून मुक्त केलं गेलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबले पाहिजेत, हे सरकारने ठरवलं तर 2 महिन्यामध्ये नाही ते करू शकतात. तलाकच्या संदर्भामध्ये तुम्ही जसा झटपट निर्णय घेऊ शकता तसा निर्णय तुम्ही नोटाबंदीच्या बाबतीमध्ये निर्णय घेऊ शकता, तसा शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या बाबतीमध्ये तुम्ही निर्णय काय घेऊ शकत नाही. नाही आता आमची खरं तर ते त्यावेळेस फसकत झाली होती. मी आपल्याला स्मरून सांगतो की या ठिकाणी ज्यावेळेस सदाभाऊ खोत या ठिकाणी आले होते पुंतांब्यामध्ये, त्यावेळेस आम्ही निक्षून सांगितलं होतं की मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी चर्चेला यावं आणि तोपर्यंत आम्ही जाणार नाही, खरं आमची तिथंच फसवणूक झाली, आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जायला नको होतं. आता आमची भूमिका अशी आहे की सरकारने आमच्या दारामध्ये आलं पाहिजे, आम्ही सरकारच्या दारात जाणार नाही. आम्ही एकदा ठेस लागलेली आहे, आता पुन्हा आम्ही ठेस लावून घेणार नाही एवढं निश्चित. मागच्या वर्षी सुद्धा जे लोक सगळे आम्ही बरोबर होतो, आपणही होता सगळे, ते आजही बरोबर आहेत. तर त्यांनी त्यांचं आंदोलन मागच्या वेळेस जे 16 तारखेला परत नेलं, 16 मेला, त्याच्यामुळे ते नंतरच्या आमच्या आंदोलनामध्ये सामील नव्हते, त्यामुळे कदाचित यावेळेलाही त्यांना आंदोलनात आमच्या यायचं नसेल. आम्ही तर सगळ्या संघटना असतील, सगळे संघटनेचे प्रतिनिधी असतील, ज्या कुणाला काम करण्याची इच्छा असेल त्या सगळ्यांकडे आम्ही स्वतः पाठिंबा मागतोय, त्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल काही आक्षेप असण्याचं कारण नाही, परंतु त्यांना आक्षेप आहे त्यामुळे त्याबद्दल आम्ही बाकी जास्त काही बोलणार नाही. दरम्यान या बैठकीकडे पुंतांबा गावातील एका गटाने पाठ फिरवली असून मागील वेळी शेतकरी संपादरम्यान पडलेली फूट यावेळीही दिसून आलीये. आगामी काळात राजू शेट्टी, अजित नवले, रघुनाथदादा पाटील यांनाही बरोबर घेणार असल्याचं किसान क्रांतीने ठरवलंय. त्यामुळे पुंतांबा गावातून सुरू झालेलं हे दुसरे आंदोलन किती प्रभावी ठरणार हे आगामी काळातच स्पष्ट होईल. प्रतिनिधी सचिन बनसोडे, माय न्यूज, पुंतांबा, राहता.